इचलकरंजी शहर संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीनं नवीन पात्र लाभार्थ्यांना पोस्टामार्फत घरकोच अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच इचलकरंजीत सुरू होत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राहुल खंजेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनांचे हातकणंगले तालुक्यात एकूण तेवीस हजार लाभार्थी कार्यरत असून आणखी पाच हजार लाभार्थी वाढणार आहेत सध्या लाभार्थ्यांना जिल्हा बँकेची मुख्य शाखा इचलकरंजी आणि हातकणंगली या शाखेतून महिन्याला अनुदान वितरित केलं जातं लाभार्थ्यांमध्ये वृद्ध दिव्यांग लाभार्थी अधिक असल्यानं त्यांना त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडून त्यामार्फत अनुदान वितरित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला बँकेत पायपीट करावी लागणार नाही या योजनेचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते एक नोव्हेंबर रोजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी दिली यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर शहराध्यक्ष संजय कांबळे अब्राहम आवळे बाबासो कोतवाल बाहुसो आवळे राजू आवळे राजन मुठाणे नागेश शेजाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते